नमस्कार मुलांनो, पहा आज तुम्हाला भेटायला कोण आले आहे? मंगळावरची मुले म्हणजेच अवकाशात असणाऱ्या मंगळ ग्रहावरती राहणारी ही मुले तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहेत. ती आज तुम्हाला मंगळावरची शाळा म्हणजे मंगळ ग्रहावरती कशा शाळा असतात, तेथे कोणकोणत्या गमती जमती होतात याविषयी माहिती सांगणार आहेत. चला तर मग कवी फादर फिलिप कार्व्हालो यांच्या मंगळावरची शाळा या कवितेचे चालीत गायन करूया. त्यानंतर कवितेचा अर्थ व स्वाध्याय वर्गकार्य पाहूया. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली. शाळेतल्या गमती सांगू लागली. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचे ओझे खांद्यावर नसते. पुस्तकाचे ओझे खांद्यावर नसते. संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळी खुबी. तिच्यात असते सगळी खुबी. इतक्यात तबकडी समकू लागली, मुलांना घेऊन भुरकन गेली. मुलांना घेऊन भुरकन गेली. मुलांना घेऊन भुरकन गेली. चला तर मुलांनो, आपण आता या कवितेचा अर्थ जाणून घेऊया. पहा, ही आहेत मंगळावरची मुले. म्हणजेच आपल्या सूर्यमालिकेमध्ये मंगळ नावाचा जो ग्रह आहे त्या ग्रहावर राहणारी ही मुले आहेत. आपण सूर्यमालिकेतील पृथ्वी या ग्रहावर राहतो. पहा, मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली. म्हणजेच पहा, मंगळावरच्या शाळेत शिकणारी काही मुले आपल्या पृथ्वीवर आलेली आहेत. पृथ्वी म्हणजेच धरती. ही मुले आपल्या धरतीवर आलेली आहेत व ही मुले त्यांच्या शाळेत होणाऱ्या गमती जमती, त्यांच्या शाळेतील मजेशीर माहिती आपल्या येथील पृथ्वीवर मुलांना म्हणजेच आपल्याला सांगत आहेत. पाहूया चला यांच्या गमती जमती काय काय आहेत. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते. म्हणजे पहा, मंगळ ग्रहावरती ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये पाटी पेन्सिल नसते. तेथील मुले पाटी पेन्सिल घेऊन अभ्यास करत नाहीत. पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते. म्हणजेच ही मुले आपल्या दप्तरातून पुस्तक ही शाळेला घेऊन जात नाहीत. मग कशी बरं करत असतील ही मुले अभ्यास? पाहूया. हा, संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. म्हणजे पहा, मंगळावरच्या शाळेमध्ये वर्गात संगणक पेटी असते. येथील शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. म्हणजे येथील शिक्षक हातात पुस्तक घेऊन शिकवत नाहीत. तर ती कशावर शिकवतात? येथील शिक्षक संगणकाचा वापर करून येथील मुलांना शिकवतात. मग ही मुले कशी अभ्यास करत असतील? शिक्षकाने शिकवलेले ही मुले कशावर लिहित असतील, कशावर पाहत असतील? मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळी खुबी. खुबी म्हणजेच कुशलता. येथील मुलांकडे काय असते? पहा, संगणक डबी. म्हणजे प्रत्येक मुलांच्या जवळ संगणकाची डबी असते आणि तिच्यामध्ये लिहिण्याचे, माहिती साठवून ठेवण्याचे सगळे कौशल्य असते. म्हणजेच पहा, मंगळावरच्या शाळेमध्ये शिक्षक देखील संगणकावर शिकवतात. मुले देखील संगणकाचा वापर करूनच अभ्यास करत असतात. पहा, इतक्यात पुढे काय झाले? इतक्यात तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन भुरकन गेली. तबकडी म्हणजे गोल उडती चकती. ही मंगळावरची मुले आपल्या पृथ्वीवर या तबकडीतूनच आलेली होती. आता काय झाले? इतक्यात त्यांना ही तबकडी दिसली. ही तबकडी अवकाशातून येताना चमकत होती. ही चमकत असलेली तबकडी पाहून मुलांना लक्षात आले, ही तबकडी आपल्याला आता घेऊन जाणार आहे. आणि खरंच त्याप्रमाणेच ही तबकडी आली आणि मुलांना घेऊन भुरकन मंगळ ग्रहावरती परत गेली. पाहिलं का मुलांनो, आपल्याला या कवितेतून मंगळावरची शाळा कशी असते हे पाहायला मिळाले. चला तर मुलांनो, यावरील वर्गकार्य पहा. प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला,
पृथ्वीवर कोण आले? पृथ्वीवर मंगळावरच्या शाळेतील मुले आली. दुसरा प्रश्न पहा, मंगळावरच्या शाळेत काय नसते? पहा, मंगळावरच्या शाळेमध्ये पाटी, पेन्सिल व पुस्तके नसतात. प्रश्न तिसरा, मंगळावरच्या शाळेत शिक्षकांच्या हातात काय नसते? उत्तर पहा, मंगळावरच्या शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. प्रश्न चौथा पहा, मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल? उत्तर पहा, मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेली असेल. प्रश्न पाचवा, तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरच्या मुलांना सांगशील? या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्या शाळेत कोणत्या गमती जमती होतात हे सांगायचे आहे. पहा याचे उत्तर, आमच्या शाळेत फळ असतो, रंगीत खडू असतात, आमचे शिक्षक मुलांवर माया करतात, येथील मुले एकमेकांशी गप्पा मारतात, मुले एकमेकांना सहकार्य करतात. यानंतर पुढील प्रश्न पहा, कोठे असते ते लिही. प्रश्न पहिला, संगणक पेटी. संगणक पेटी कोठे असते पहा? संगणक पेटी वर्गात असते. प्रश्न दुसरा, संगणक डबी. संगणक डबी कोठे असते? संगणक डबी ही मुलांजवळ असते. यानंतरचा पुढील प्रश्न पहा, काय ते लिही. प्रश्न पहिला, सगळी खुबी असलेली. सगळी खुबी असलेली काय आहे? संगणक डबी. प्रश्न दुसरा, चमकणारी. चमकणारी काय आहे? चमकणारी तबकडी. प्रश्न तिसरा, भुरकन गेली. भुरकन गेली असे काय आहे? तबकडी. चला मुलांनो, यानंतर खेळूया शब्दांशी. येथे आपल्याला काय करायचे आहे पहा, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. प्रश्न पहिला पहा, याचे उत्तर काय येईल? आता आपण ही अक्षरे जुळवून पाहूया. पहिले अक्षर येईल घ, त्यानंतर र, त्यानंतर कु आणि शेवटी येईल ल. घरकुल असा शब्द तयार होतो. याप्रमाणेच आपण इतरही शब्द तयार करूया. दुसरा प्रश्न पहा, यापासून शब्द तयार होणार आहे भाजीपाला. तिसरा प्रश्न पहा, यापासून कोणता शब्द तयार होणार आहे? ऐटदार. चौथा प्रश्न पहा, यापासून कोणता शब्द तयार होईल? अहमदनगर. पाचवा प्रश्न पहा, यापासून कोणता शब्द तयार होणार आहे? बालभारती. चला तर मुलांनो, या व्हिडिओतून तुम्हाला मंगळावरची शाळा, तेथील गमती जमती पाहायला आवडल्या असतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.